आणि समृद्धी महामार्गासाठी टेंडर दिलेल्या मेसर्स मॉन्टे कार्लो लिमिटेड आणि आर्यन लिमिटेड यांनी केलेल्या अवैध गौण खजिन उत्खनन बाबतीची याचिका खारिज करत उच्च न्यायालयाने पारित केलेला आदेश कायम ठेवलाय। त्यामुळे मॉन्टे कार्लो कंपनीला 328 कोटींचा दंड द्यावा लागणार आहे। त्यामुळे आता ठाकरे सरकारच्या तिजोरीत तब्बल 328 कोटींचा महसूल जमा होणार आहे। जालनाचे माजी आमदार संतोष सांबरे यांच्या मूळ तक्रारीच्या अनुषंगाने समृद्धी महामार्गाचे कंत्राटदार मॉन्टे कार्लो लिमिटेड कंपनी आणि आर्यन ट्रायंगल कंपनी यांनी जालना जिल्ह्यातील पॅकेज 8 मधील केलेल्या कामांमध्ये अवैध बेकायदेशीर नियमबाह्य आणि अनधिकृत गौण खजिन उत्खनन करून महाराष्ट्र सरकारच्या अनुषंगाने समृद्धी महामार्गाबाबतच्या मार्गदर्शक सूचनांची पायमल्ली केली होती। हे उत्खनन बदनापूर तालुक्यातील खादगाव, अकोला, भराडखेडा, निकळक, गेवराई बाजार, केळी गव्हाण आणि सोमठाणा या गावातील अनेक ग्रामस्थांनी माजी आमदार संतोष सांबरे यांच्याकडे अनेक वेळा तक्रारी केल्या होत्या। त्यानंतर सांबरे यांनी ही तक्रार जालना तहसीलदाराकडे केली। त्यांनी या संपूर्ण प्रकाराची तपासणी करून या कंपनीवर 328 कोटींचा दंड लावला होता आणि अवैध उत्खनन संदर्भात प्रधान सचिव महसूल विभाग मंत्रालय मुंबई यांना पत्र पाठवून दंडात्मक कारवाई करावी की नाही याबाबत विभागीय आयुक्त यांच्या मार्फत मार्गदर्शन मागवले होते। त्यानंतर प्रधान सचिव महसूल विभाग यांनी पत्राद्वारे जिल्हाधिकारी यांना समृद्धी महामार्गाच्या गौण खजिन उत्खननाबाबत महाराष्ट्र शासनाने निर्गमित केलेल्या शासन निर्णयानुसार स्पष्ट सूचना दिल्या असताना अधिकारी यांच्या अहवालावरून मॉन्टे कार्लो लिमिटेड कंपनी आणि आर्यन ट्रायंगल कंपनीने अवैध विनापरवाना आणि बेकायदेशीर उत्खनन केल्याचे स्पष्ट होत असल्यामुळे कंपनीवर महाराष्ट्र महसूल अधिनियम कलम 48(7) आणि 48(8) नुसार दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश दिले होते। त्यामुळे जालना तहसीलदार यांनी लावलेल्या या तिन्ही दंडाविरोधात मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात कंत्राटदार कंपनीने याचिका दाखल केली होती। उच्च न्यायालयाने अनेक सुनावण्यानंतर कंपनी, माजी आमदार संतोष सांबरे आणि महाराष्ट्र शासन या सर्व पक्षकारांच्या सखोल युक्तिवादानंतर या कंपनीला अवैध गौण खजिन उत्खननाबाबत लावलेले 328 कोटींचे दंड कायम ठेवले होते। त्यानंतर कंत्राटदार कंपनीने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले। सर्वोच्च न्यायालयाने देखील ही याचिका फेटाळत कंत्राटदार कंपनीवर 328 कोटींचा दंड कायम ठेवलाय। बदनापूर व जालना तालुक्यामध्ये जे समृद्धी महामार्गाचं काम चालू आहे ते काम चालू असताना तिथे अवैध उत्खनन झालं, मॉन्टे कार्लो कंपनीने ते अवैध उत्खनन केलं अशी तक्रार बदनापूरचे माजी आमदार संतोष सांबरे यांनी केली होती। त्या तक्रारीच्या अनुषंगाने माननीय जिल्हाधिकारी यांनी एक कमिटी अपॉइंट केली। त्या कमिटीने इन्क्वायरी रिपोर्ट दिला आणि त्याच्यामध्ये लक्षात आलं की फाऊंड झालं की व यांनी अवैध उत्खनन केलेलं आहे। त्या अवैध उत्खननानुसार तहसीलदार माननीय तहसीलदार बदनापूर यांनी कारवाई केली व 165 कोटीची दंडात्मक कारवाई करून त्यांना फाईन इम्पोज केली। जालना तहसीलदाराने एका फाईनमध्ये 88 कोटी आणि दुसऱ्या फाईनमध्ये 77 कोटी रुपयाचा दंड त्यांना लावण्यात आला होता। त्या दंडात्मक कारवाईच्या विरोधात मॉन्टे कार्लो कंपनीने माननीय उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद येथे त्यांनी याचिका दाखल केली होती। ती याचिकामध्ये आम्ही इंटरव्हेन्शन ॲप्लिकेशन केलं होतं, हस्तक्षेप अर्ज माननीय संतोष सांबरे यांच्या वतीने तो अर्ज आमचा मंजूर करून माननीय उच्च न्यायालयाने त्यांच्या तिन्ही याचिका फेटाळून लावल्या होत्या व केलेला दंडात्मक कारवाई ही योग्य आहे व तहसीलदाराला ते दंडात्मक कारवाई करण्याचे अधिकार आहे अशी ऑर्डर पास करून माननीय उच्च न्यायालयाने त्यांच्या तिन्ही याचिका फेटाळून लावल्या होत्या। त्या तिन्ही याचिकेच्या विरोधामध्ये त्यावेळेस त्यांनी सुप्रीम कोर्टात सुद्धा त्याच्या विरोधात आव्हान याचिका दाखल केली। ती याचिका शुक्रवारी जेव्हा बोर्डावर आली त्यावेळेस सुप्रीम कोर्टाने सुद्धा हायकोर्टाचा निकाल कायम ठेवला व त्यांची याचिका फेटाळून लावली। त्याच्यामुळे त्यांना मॉन्टे कार्लो कंपनीला लागला 328 कोटीचा दंड हा कायम ठेवण्यात आलेला आहे। तिथेही आमचं कॅव्हेट दाखल होतं आणि आमचा हस्तक्षेप अर्ज तिथेही होता।